नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। आज संस्थेचा 21वा वर्धापन दिन साजरा करत असताना मनाला प्रचंड आनंद होत आहे। संस्थेने 500 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला असला तरी येणाऱ्या काळात 1000 कोटी पर्यंतचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे। येणाऱ्या काळात संस्थेचा विस्तार केरळ व तमिळनाडू या राज्यातही करणार आहे, असे प्रतिपादन शिवप्रताप मल्टीस्टेटचे चेअरमन प्रतापशेठ साळुंखे यांनी केले। आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून वयस्कर व अपंग लोकांना आपण घरपोच सेवा देणार असून ग्राहकांचे समाधान हेच आपले तत्व आहे। आजच्या तरुण पिढीस आर्थिक मदत करण्यास संस्था सदैव तयार असून त्यांना व्यवसाय अथवा शिक्षणासाठी कर्ज पुरवठा करण्यात शिवप्रताप अग्रेसर राहील। महिलांचे सबलीकरण करण्यासाठी आपण त्यांना लघु कर्ज पुरवठा करीत असून येणाऱ्या काळात संस्थेचा विस्तार केरळ व तमिळनाडू या राज्यात करणार आहे, असे प्रतिपादन शिवप्रताप मल्टीस्टेटचे चेअरमन प्रतापशेठ साळुंखे यांनी केले। ते विटा येथे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते। याच वेळी त्यांनी सभासदांना 10% डिव्हिडंड देणार असल्याचे घोषित केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी गेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सभासदांसमोर मांडला। यामध्ये आर्थिक वर्षातील संस्थेची उलाढाल, नफा तोटा याचा हिशोब त्यांनी सभासदांना दिला। कार्यक्रमात सभासदांमार्फत युवा उद्योजक तेजस लेंगरे, प्राध्यापक प्रवीण पवार, राणी कदम, रोहिणी खारगे, दिशांत धनवडे, संदीप ठोंबरे, आनंद शेवाळे यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमास चेअरमन प्रतापशेठ दादा साळुंखे यांच्यासह व्हाइस चेअरमन हनुमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, संचालक गोपाळ तारेकर, गणेश अदाटे, शिवाजीराव माने, प्रवीण पवार, श्रीमती सुरेखा जाधव, रोहिणी जाधव यांच्यासह सर्व संचालक, संस्थेचे सल्लागार अशोक नाईक, संस्थेचे सभासद, हितचिंतक, संस्थेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर कांबळे यांनी तर आभार हनुमंतराव पाटील यांनी मानले। लक्ष्मण पाटील, सेव्हन स्टार न्यूज, विटा।